सेना भाजपची युती झाली आहे, पण जर का उद्या निकालानंतर भाजप सेनेला बाजूला ठेवून सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत आलं तर तुम्हाला काय वाटतं की भाजपनं सेनेचे मंत्री आपल्या मंत्रिमंडळात घ्यावेत की घेऊ नयेत? बघा, भाजप आणि सेनेची युती ही बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्यामध्ये जेव्हा झाली तेव्हा तिचा आधार हिंदुत्व होता. जय मिळो की पराजय मिळो तो प्रश्न महत्त्वाचा नाही. आम्हाला आमच्या ताकदीवर जरी मेजॉरिटी मिळाली किंवा नाही मिळाली तरी आम्ही भाजप शिवसेना मिळूनच सरकार बनवू, दोघं मिळून सरकार चालू, आणि जे काही आजपर्यंत ज्या विचाराकरता हे सरकार ही पहिला युती झालेली आहे त्यात महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं, हिंदुत्वाचं हित आहे. आम्ही दोघांनी एकत्र राहण्यामध्ये आणि म्हणून कोणालाही आमची किती आम्हाला पूर्ण जरी मेजॉरिटी मिळाली तरी सरकार भाजप सेनेचंच राहील आणि मिळून आम्ही राज्य करू, कारण आम्हाला जे मँडेट आहे ते अलायन्सला मिळालेलं आहे. यासंबंधीची नेहमीच अशीच भावना भाजपची राहील.